आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांनी वेळेचं गणित चांगलं मांडावं. श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर यड्राव येथे झाला पालक मेळावा. शिरोळ तालुक्यातल्या यड्राव येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद झाला. आपलं पोरग शाळेत नेहमी येतं की नाही? विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नेमकी काय झाली आहे? गुरुजी मुलांना सतावतात का? नेमक्या परीक्षा कधी आहेत? अभ्यास कुठवर आला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यड्रावातल्या पालक मेळाव्यात आज मिळाली. यावेळी श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, सरपंच सुमनताई झुटाळ, युवक नेते उपसरपंच विजय पाटील, संतोष दत्वाडे, उषा तासगावे, सौशीला पवार व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी यड्रावहून दत्तात्रय कदम. हे खऱ्या अर्थानं या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायचं. आजची जर परिस्थिती बघितली, मगाशी विजय पाटलांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक विषयाला या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला, पण जिल्हा परिषदेच्या शाळा जर बघितल्या तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये